राजाराम कारखाना कोणाचा आज फैसला, दोन फेऱ्यांमध्ये निकाल, महाडिकची पाटील ईर्ष्या कोणाच्या पथ्यावर, कोल्हापूर जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली. ईर्ष्याची आणि प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीमध्ये राजाराम कारखाना सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्याकडे राहणार की विरोधी आघाडीचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे जाणार, याचा फैसला आज होणार आहे. रमणमळा येथील शासकीय गोदाम येथे 2 टप्प्यामध्ये मतमोजणी होणार असून पहिल्या फेरीत 1 ते 29 मतदान केंद्र आणि दुसऱ्या फेरीत 30 ते 58 केंद्रावरील मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर लागणार आहे. दरम्यान मतमोजणीसाठी मतदान केंद्रात येणारे मतमोजणी प्रतिनिधी हे कारखान्याचे सभासदच असावे असा नियम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लागू केला. रमणमळा येथील शासकीय गोदाम येथे 29 टेबलवर ही मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलावर 4 अधिकारी आणि कर्मचारी असे 150 कर्मचारी मतमोजणी करतील. प्रत्येक टेबलवर सर्व गटांच्या पत्रिकांचं गटनिहाय अलगीकरण केलं जाईल. त्यानंतर एक एक गटाची मतमोजणी होईल. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या संस्था गटाची मतमोजणी दुपारनंतर सुरू होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी सांगितलं. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 150 अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. रात्रीपासूनच हा बंदोबस्त तैनात केला आहे. मतदान प्रक्रियेमध्ये असणारे अधिकारी आणि कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्ती, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल बंदी केली आहे. प्रत्येकाकडे आयकार्ड असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे आपापले आयकार्ड असणं बंधनकारक आहे. अशी होणार मतमोजणी. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात. पहिल्या फेरीमध्ये 1 ते 29 मतदान केंद्रावरील मतमोजणी, दुसऱ्या फेरीत 30 ते 58 मतदान केंद्रावरील मतमोजणी. पहिली मतमोजणी हातकणंगले तालुक्यातील गावापासून, त्यानंतर इतर गावांची मतमोजणी, संस्था गटातील मतमोजणी, दुसऱ्या फेरीमध्ये संपूर्ण मतमोजणी झाल्याशिवाय अंतिम निकाल जाहीर होणार नाही.